शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्याला दूरवर पायपीट करावी लागू नये यासाठी विविध योजना आखल्याचा पंतप्रधानांचा निर्वाळा. टीम इंडियाचा पाया डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच रचला असून त्यानुसारच सरकार काम करत असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून लष्कर ए तैयबाच्या 10 संशयितांना अटक. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी उद्याच्या एल्गार मोर्चाला राज्य सरकारनं परवानगी नाकारली ही दडपशाही असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप. आधार कार्डशी संलग्न माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा आधार प्राधिकरणाचा दावा. देशभरात रामनवमी उत्साहात साजरी, सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार यांची गच्छंती. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. शेतमालाला उचित बाजारभाव मिळावा यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून त्याचे सुपरिणाम लवकरच दिसू लागतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या आज 42व्या भागात पंतप्रधानांनी विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. खेड्यातले बाजार घाऊक बाजारांशी आणि नंतर जागतिक बाजारांशी जोडण्याचं सरकारनं ठरवलं आहे. ग्रामीण भागातल्या जवळपास 22,000 बाजारांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जातील आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या तसंच ई नाम मंचाशी जोडल्या जातील असं ते म्हणाले. या सुधारणेमुळे आपला शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्याला दूरवर फसलों की उचित किंमत दिलाने के लिए एक बड़ा निर्णय लिया गया है. यह तय किया गया है कि अधिसूचित फसलों के लिए एमएसपी उनकी लागत का कम से कम 1.5 गुना घोषित किया जाएगा. अगर मैं विस्तार से बताऊं तो एमएसपी के लिए जो लागत जोड़ी जाएगी उसमें दूसरे श्रमिक जो मेहनत और परिश्रम करते हैं उनका मेहनताना, अपने मवेशी मशीन या किराए पर लिए गए मवेशी या मशीन का खर्च, बीज का मूल्य, उपयोग की गई हर तरह की का मूल्य, सिंचाई का खर्च, राज्य सरकार को दिया गया लैंड रेवेन्यू, वर्किंग कैपिटल के ऊपर दिया गया ब्याज, अगर जमीन लीज पर ली है तो उसका किराया, और इतना ही नहीं, किसान जो खुद मेहनत करता है या उसके परिवार में से कोई कृषि कार्य में श्रम योगदान करता है उसका मूल्य भी उत्पादन लागत में जोड़ा जाएगा. स्वास्थ्यपूर्ण भारत बनवण्यासाठी सरकारचे सगळे विभाग आणि सगळी मंत्रालयं एकत्रितपणे कामाला लागली असून देशभरात स्वास्थ्य केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. वैद्यकीय उपचार लोकांना सहजपणे आणि त्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्यावर सरकारनं भर दिला आहे. देशभरात 3,000 जनौषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत असं ते म्हणाले. हृदयरोग्यांसाठी आवश्यक असलेल्या स्टेंटची किंमत 85% तर गुडघेरोपणाच्या शस्त्रक्रियेची किंमत 50-70% कमी करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सरकार आणि विमा कंपन्या संयुक्तपणे 10 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करतील. भारत स्वास्थ्यपूर्ण होण्यासाठी तरुणांनी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून काम करावं असं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षांपूर्वी सुचवलं होतं. टीम इंडिया या भावनेचा पाया त्यांनी रचला असं पंतप्रधान म्हणाले. 1930 और 1940 के दशक में जब भारत में सिर्फ सड़कों और रेलवे की बात होती थी उस समय बाबा साहब आम्बेडकर ने बंदरगाहों और जल मार्गों के बारे में बात की थी. यह डॉक्टर बाबा साहब ही थे जिन्होंने जल शक्ति को राष्ट्र शक्ति के रूप देखा, देश के विकास के लिए पानी के उपयोग पर बल दिया. विभिन्न रिवर वैली अथॉरिटीज, जल संबंधित अलग अलग कमीशन्स, ये सब बाबा साहब आम्बेडकर का ही तो विजन था.
आज देश में जलमार्ग और बंदरगाहों के लिए ऐतिहासिक प्रयास हो रहे हैं। भारत के अलग अलग समुद्र तटों पर नए बंदरगाह बन रहे हैं और पुराने बंदरगाहों पर इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत किया जा रहा है। दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं आज लष्कर ए तय्यबाशी संबंधित 10 संशयितांना अटक केली। उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर, लखनऊ आणि प्रतापगड तसंच मध्य प्रदेशातल्या रिवानमध्ये ही कारवाई करत या 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं। हे 10ही जण पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांच्या सूचनांनुसार त्यांना निधी पुरवत होते असं उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी आज लखनऊ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। बनावट नावं वापरून ते लष्कर ए तय्यबाच्या संपर्कात होते। त्यांनी खोटी बँक खाती उघडून दहशतवादी संघटनांशी आर्थिक व्यवहार केल्याचं ते म्हणाले। पोलीस दलाचा प्रभाव आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे। यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि तंत्रज्ञान पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नागपूर शहर पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा पोलीस भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। अत्यंत आधुनिक CCTNS सुविधा पूर्ण करून नागरिकांना ई तक्रार नोंदणीची सोय उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे असं ते म्हणाले। पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तणावमुक्त जीवन जगता यावं यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले। नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना अपघातमुक्त रस्त्यांसाठी अपघात प्रवण क्षेत्राच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत असल्याचं सांगितलं। यासाठी केंद्र सरकारनं खासदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठीत केल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी सखोल चौकशी करून या चौकशीत दोषी आढळल्यास संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली। उस्मानाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यात दलित मराठा वाद परवडणारा नाही असं सांगत मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं दलितांच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपा सरकार सत्तेत येईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला। अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात रिपाई पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे। अशा प्रकारची याचिका राज्य सरकारनंही दाखल करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं। कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे नेते संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी उद्या मुंबईत निघणाऱ्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता, त्यानंतर विधानभवनाला घेराव घालण्यात येणार होता। मात्र आता या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मोर्चेकरी जमणार असून यामुळे गोंधळ झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला दिला। हा मोर्चा फसण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याबाबत अकोल्यात आज काँग्रेस पक्षाचं शिबिर झालं। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। येत्या काळात शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस जोमानं कामाला लागून पुढाकार घेईल असं चव्हाण यांनी सांगितलं। या शिबिराला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, वसंत पुरके यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आधार कार्डशी संबंधित माहिती पूर्णपणे सुरक्षित असून ही माहिती गोपनीय असल्यामुळे ती उघड होऊ शकत नाही असं भारतीय विशेष ओळखपत्र प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे। आधार कार्डशी संबंधित गोपनीय माहिती उघड झाल्याच्या बातम्यांचं प्राधिकरणानं खंडन केलं आहे। हे आरोप तर्कहीन आणि बेजबाबदारपणे केल्याचं आधार प्राधिकरणानं म्हटलं आहे। नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही प्राधिकरणानं केलं आहे।
राज्यातली प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवरची नाट्यचळवळ म्हणजे निव्वळ मनोरंजनाचं नाही तर संघर्षाचंच प्रतीक. ती समृद्ध होण्यासाठी गरज आहे ती प्रयत्न आणि जाणीवपूर्वक दिशा देण्याची. कसलेल्या रंगकर्मींची भूमी अशी महाराष्ट्राची देशभरातली ओळख. अर्थात या ओळखीच्या जडणघडणीत व्यावसायिक रंगभूमी इतकाच महत्वाचा वाटा आहे तो इथल्या प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवरच्या नाट्य चळवळीचा. वलय नसलं तरीही नाटकातला आशय, नाविन्यपूर्णता आणि मांडणीतली सर्जनशीलता जपतच महाराष्ट्रातल्या प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच तर इथली नाट्य चळवळ प्रयोगशीलतेनं समृद्ध झालीच, शिवाय ती समाजाचं प्रतिबिंब दाखवणारी, साहित्यकृतींना बोलतं करणारी आणि अव्यक्तांना व्यक्त करू पाहणारी चळवळही होऊ शकली. अर्थात हे सगळं नफ्याचं गणित न मांडता होत असल्यानं नव्या माध्यम आणि तंत्रज्ञानानं निर्माण केलेली आव्हानं, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि सत्ता केंद्रांचं सहकार्य या पातळ्यांवर प्रायोगिक आणि हौशी रंगभूमी झगडत असल्याचं चित्र दिसू लागलंय हे नाकारता येणार नाही. खरं तर प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवरची नाट्य चळवळ म्हणजे निव्वळ मनोरंजनाचं नाही तर संघर्षाचंच प्रतीक. त्यामुळे ती कोलमडणार नाही हे निश्चित, मात्र त्यासाठीच गरज आहे ती या प्रवासाला प्रयत्नपूर्वक दिशा देत कलासक्त महाराष्ट्रानं सहकार्याच्या स्वरूपात आपल्या नाट्यप्रेमाची प्रचिती देण्याची. सरकार शेतीसाठी उपलब्ध करून देत असलेल्या सोयीसुविधांमुळे आगामी काळात शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येतील असा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. धुळ्यात आयोजित कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज भामरे यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वीज, पाणी आणि शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न वाढवावं असं आवाहन यावेळी भामरे यांनी केलं. या महोत्सवात शेतीविषयक विविध साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री होत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या 2000 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारनं महापालिकेला दिले आहेत. शहर विकास खात्याच्या एका अधिकाऱ्यानं आज मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. 261 विभागातल्या 2000 कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंबंधीच्या संचिका हेतुपूर्वक गहाळ करण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. पण याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता कोणत्याही संचिका गहाळ झाल्या नसल्याचं सांगण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात होत असलेला विलंब टाळून भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केली असल्याचं हा अधिकारी म्हणाला. आज चैत्रशुद्ध नवमी. या दिवशी भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला होता त्यामुळे आजचा दिवस देशभर रामनवमी म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त देशभरात सर्व राम मंदिरात फुलांची आरास करण्यात आली असून पूजा आणि प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येतही रामनवमी उत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात शिर्डीसह अनेक जिल्ह्यात श्रीरामनवमीचा उत्सव उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. चैत्राच्या महिन्याची नव्या नव्या नवलाची नवमी आली रामाची, आली आली हो रामाची नवमी, रामाची आली हो नवमी. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, आरती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कोळी बांधवांचं आराध्य दैवत असलेल्या लोणावळा इथल्या एकविरा देवीची चैत्र यात्रा काल मोठ्या उत्साहात सुरू झाली. 3 दिवस चालणाऱ्या देवीच्या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
एकविरादेवीचा भाऊ भैरवनाथ निवास करत असलेल्या म्हणजेच एकविरादेवीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या देवघर या गावात भैरवनाथाची पालखी काढण्यात आली. देवीचा कौल घेऊन पालखीसाठी परवानगी घेतली जाते. एकविरादेवी आणि भैरवनाथाचा गजर करत गुलाल उधळून काल संध्याकाळी देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आज आपापल्या पदावरून पायउतार झाले. आणि आता हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 41 आणि किमान 21. नागपूर 39 आणि 19. पुणे 37 आणि 17. औरंगाबाद 37 आणि 23. नाशिक 37 आणि 16. कोल्हापूर 37 आणि 22. रत्नागिरी 36 आणि 21. सोलापूर 40 आणि 23. आणि अमरावती कमाल तापमान 38 आणि किमान 24° सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्याला दूरवर पायपीट करावी लागू नये यासाठी विविध योजना आखल्याचा पंतप्रधानांचा निर्वाळा. टीम इंडियाचा पाया डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच रचला असून त्यानुसारच सरकार काम करत असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून लष्कर ए तैयबाच्या 10 संशयितांना अटक. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी उद्याच्या एल्गार मोर्चाला राज्य सरकारनं परवानगी नाकारली ही दडपशाही असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप. आधार कार्डशी संलग्न माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा आधार प्राधिकरणाचा दावा. देशभरात रामनवमी उत्साहात साजरी, सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार यांची गच्छंती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.